जुन्नर तालुका आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने रविवारी 26 मे रोजी सायंकाळी 6 वाजता ओझर नंबर 2 येथील महालक्ष्मी मंदिराच्या हॉलमध्ये गुरुपूजा व महासत्संग कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. यावेळी उमेश भैया शिंदे यांचा महासत्संग आयोजित केला होता. यावेळी मोठ्या संख्येने साधक उपस्थित होते. पाहणार आहोत याच कार्यक्रमात ऋषी देवव्रतजी यांचे संपूर्ण मार्गदर्शन. श्री गुरुचरण
तुमच्याशी 5-10 मिनिटाच्या वर कोणाचं भांडायचं दम नाही आहे. हां, कारण की भांडण जेव्हा करतो तर अंदाजा 1 मिनिटामध्ये 50-60 वेडीवाकडे शब्द वापरता येतात. बरोबर आहे. हां, मग तुमच्याशी जो भांडणारा माणूस आहे, कुठलाही व्यक्ती राहू दे, तुमचं शेजारी राहू दे, घरचे कोणी पण राहू दे, ते 2 ते 5 मिनिटाच्या वर भांडू शकत नाही. मग दिवसभर तुमच्याशी कोण भांडायला लागलाय? समोरच्याने तर तुम्हाला एकदाच मूर्ख म्हटलं किंवा तुला अक्कल नाही म्हटलं, किती वेळा म्हणू शकणार आहे तो? पण तुमचं मन तुम्हाला दिवसभरामध्ये 24,000 वेळेला म्हणत आहे. आणि आपण सगळं प्लॅनिंग कशामध्ये करतो की समोरच्याला धडा शिकवतो. ज्यांना 2 मोडला त्याला शिकवायला तुम्ही चालले, पण तुझंच मन तुला दिवसातून 24,000 वेळेला म्हणतं, मग त्याला काय करतो? तू जो मन आहे त्याला शांत करण्यासाठी जी गोष्ट लागते त्याला म्हणतो हे आर्ट ऑफ लिव्हिंगचे 5 पॉईंट, की माझ्या मनामध्ये द्वंद आहे, मला कोणीतरी म्हणलं असं तर मी त्याला स्वीकार करू शकतोय का माझं बीपी वरती खाली होतं, मला राग आलाय का त्याचा, आला तर कशाला आला, हां तो सगळं माझं तारीफच करेल का नाही, माझं क्रिटिसाईजही करणार आहेत लोक, ऑपोजिट व्हॅल्यूज होणार आहे, असंही होणार आहे का? समोरचा चूक केला त्याची मी बघत माझं मन खराब करतोय का? हे जेव्हा तुम्ही मनातून आणता हां तेव्हाच ह्याची प्रचिती येते. हां, नाहीतर हे मन शांत होईस्तोवर तुम्ही काही भाष्य घ्या. तुम्हाला असं वाटेल की हे 4-5 पॉईंटपैकी कुठलं तरी 1 पॉईंट समजून सांगत आहे. येस अजून एक प्रश्न आहे की जीवनात गुरु का केला पाहिजे आणि गुरुची चॉईस कशी करावी? आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणजे शिष्य झालंच ना. बरोबर आहे की नाही? हा, आपण कोणाला विचारू शकतो प्रश्न? ज्याला आपण गुरु मानतो त्यालाच. बरोबर आहे की नाही? म्हणजे हा प्रश्न मनातून निघाला, उठला की मी गुरु करू का नको, तुम्ही ज्याला विचारलं ते तुमचे गुरु झाले. व्हेरी क्लिअर. हां, नुसतं तुम्हाला सायकल जर शिकायची राहिली तर गुरु लागतो, लागतो का नाही? पोहणं शिकायला गुरु लागतो. हां, 2+2=4 लिहायला पण गुरु लागतो. बरोबर आहे का नाही? हां, गणिताला गुरु पाहिजे, इतिहासाला गुरु पाहिजे, शाळेमध्ये गेलं तेव्हा गुरु पाहिजे. हां, जगामध्ये गुरु सगळ्यात पहिला गुरु आपली आई, तीच आपल्याला जे आहे पहिला शब्द शिकवते. बरोबर आहे का नाही? मग गुरु कोणाच्या जीवनात नाही असं कोणीच नाही, पण त्याच्यामध्ये पण जेव्हा तुम्ही एक एक गुरु बघत बघत जाता, हां तर जसं
म्हणतात ना, अखंड मंडलाकार व्याप्तम येन चराचर तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री गुरुवे नमः। हां, म्हणजे हे जग सगळं सायकल आहे। हां, जसं पाण्याची सायकल आहे, बाष्पीभवन होतं, वरती जातं, खालती येतं, बरोबर आहे का नाही? तसं ऑक्सिजनची सायकल आहे, मग फूल फळाची सायकल आहे। ते शिकवणारे गुरु, कुठल्याही सायकलबद्दल सांगणारे गुरु झाले। मग ते होत होत एक दिवस जन्म मरणाऱ्याची सायकलचाही विचार येतो मनात की ह्याचं उत्तर कोण देईल मला। हां, तर तो राहतो सद्गुरु। तो म्हणतो, ये बेटा घाबरू नको, हां मनामध्ये असे असे विचार आहे, मला भीती आहे, हे आहे। हां, गुरु म्हणजे काय? हां, गुरु म्हणजे माझा मनातला जो अंधाराकडून जो मला प्रकाशाकडे घेऊन जाईल, जो माझ्या मनातले उत्तर देईल, त्याला आपण गुरु म्हणतो, बरोबर आहे का नाही? गुरु कोणाला नको सांगा? सगळ्यांनाच पाहिजे, बरोबर आहे का नाही? हां, तर असं म्हणून आपल्या पुरातन पद्धतीमध्ये ज्याच्या जीवनामध्ये गुरु मानत नाही, मी कोणाला म्हटलं तर त्याला अनाथ म्हणत होते। नाथ म्हणजे गुरु, ठीक आहे। येस, नेक्स्ट। कोरोनानंतर शारीरिक आणि मानसिक स्थिती दोन्ही खालावल्या आहेत, तर समाजामध्ये आपण गुरुदेवाचं हे ज्ञान अजून कसं व्यवस्थित पसरवू शकतो आणि लोकांना कसं या ज्ञानामध्ये आणू शकतो, कृपया मार्गदर्शन करा। बरोबर आहे, ह्याच्यासाठी प्रत्येकाला नवीन नवीन विचार करावा लागते। हां, मनामध्ये हा प्रश्न उठला तेवढाच बस झाला की समाजामध्ये समाजाचं भलं करायचा विचार तुझ्यामध्ये उठला, तू पुण्यवंत आहेस, पुण्यवान आहेस, हां हे मानून घे। मग त्याच्यानंतर काय होईल? वेगवेगळे आयडिया येतील। हां, जसं आई जी राहते बाळाला जेवण देते का नाही? हां, मग ते देत असताना तिला रोज नवीन नाटक करावं लागतं। ते बघ, चिमणी बघ वरती आ करतो तिथे, मग तोंडात घालते, बरोबर आहे का नाही? हां, तसे हे जे अज्ञानी लोक आहेत ते म्हणत राहतील की मला गरज नाही। हां, पिल्लू म्हणतो का मी जेवतो म्हणून? नाही। हां, तो आईला लाग मारतो का नाही मारत? मारतो। तर आई काय करते? उचलून फेकून देते का? नाही। तसेच आपल्या जवळचे जे लोक आहेत, कोणी कोर्स करतो म्हणेल, कोणी नाही म्हणेल, हां त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही, व्हेरी क्लिअर। हां, तर त्याच्यासाठी काय प्रेमानेच आपल्याला पावलं पुढे टाकावे लागते, व्हेरी क्लिअर। हां, आणि दरवेळेला तुम्हाला नवीन आयडिया येईल। हां, तुम्ही साधना रोज करा, तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल बघून समोरच्याला वाटलं पाहिजे की मला असं व्हायचं आहे, व्हेरी क्लिअर। हां, तुम्ही बघा, कोणी एकदम श्रीमंत माणूस राहतो त्याला जाऊन सगळे विचारतात, काय तू श्रीमंत कसा झाला, बरोबर आहे का नाही? तसंच तुझ्या चेहऱ्यावरती स्माईल असेल तर लोक येऊन विचारतील, अरे तुझ्यासारखी स्माईल मला पण पाहिजे। येस, तर गुरुचे जे भक्त आहेत ते काय करतात? जगामध्ये सक्सेसफुल होतात। त्यांना जे कार्य दिलेलं आहे ते 100% 100%। बिझनेसमॅन असेल तर तो बेस्ट बिझनेसमॅन राहील त्या जगात। जर तो टीचर असेल तर ही विल बी द बेस्ट टीचर। हां, जर ते गृहिणी असेल तर शी विल बी द बेस्ट। का? गुरुचे वाक्य, गुरुचं हे तिच्या ह्याच्यामध्ये आहे, आणि चेहऱ्यावरती स्माईल, आणि आपलं घरचं काम, आपलं स्वतःचं काम व्यवस्थितरित्या 100% जेव्हा तुम्ही पार पाडता तर तुम्ही आदर्श होता, आणि तुम्ही आदर्श झाल्यावरती मग लोक विचारतात तुला असं होण्यासाठी काय झालं, तू काय काय केलं, मग ते मग गुरुचं नाव घ्यायचं। डन? येस। आध्यात्मिक प्रगती आणि भौतिक प्रगती एक साथ कशी करता येईल? दोन्ही बरोबरीने चालतात। हां, असं नाही होत की आध्यात्मिक प्रगती झाली आणि भौतिक प्रगती नाही झाली असं होऊ शकत नाही। हां, जिथं नारायण आहे तिथं लक्ष्मी येणारच।
ह्याच्यामध्ये आता तुम्ही मला सांगा, मन शांत ठेवलं तर बिझनेस तुम्ही चांगलं कराल का खराब? चांगलं कराल. मन तुमचं शांत आहे तर अभ्यास चांगला होईल का नाही? होईल. हां, मग मन शांत केल्यावरती, नाहीतर मनामध्ये वेडे वाकडे विचार चाललेले आहेत. अध्यात्म म्हणजे काय? अध्ययन आत्मचा. ह्याचा आत्माचा अध्ययन तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्ही खऱ्या रीतीने जगामध्ये सक्सेसफुल होता. व्हेरी क्लिअर? हां, म्हणजे तुम्ही सफल व्यक्तित्व तेव्हाच होईल जेव्हा तुमच्या जीवनामध्ये अध्यात्म आहे. ज्याला माहिती नाही त्याचं शरीर स्वच्छ कसं ठेवायचं तो जगात करणार काय? ज्याला माहिती नाही आहे की त्याचं मन शांत कसं करायचं तो तर भांडतच राहील. मग काय त्यातलं काय गिरेक मिळणार आहे का? नाही मिळणार. मन शांत ठेवावंच लागणार. बरोबर आहे का नाही? हां, त्यालाच आपण षटसंपत्ती म्हणले, क्षमा दमा तितिक्षा श्रद्धा, हां, उपरती आणि समाधान. हे सगळं सॉफ्ट स्किल म्हणतो आपण. हे जर असेल तर तुम्ही भौतिक जगामध्ये सक्सेसफुल, आध्यात्मिक जगतामध्ये पण सक्सेसफुल. व्हेरी क्लिअर? हां, असं होऊ शकत नाही. आणि दोन्ही पायावर जो चालतो तो सक्सेसफुल होतो. लंगडी करत तुम्ही किती लांब जाऊ शकता? जाऊ शकता का? हां, इथून 10 किलोमीटर लांब जायचं आहे, लंगडी करत जाल? नाही. दोन्ही पायावर चालावं लागेल का? नाही. तर दोन्ही पाय म्हणजे काय? एक आध्यात्मिक जग आहे, एक भौतिक जग आहे. बरोबर आहे का नाही? आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगताची दोन्हीची प्रगती एक साथ होते. व्हेरी क्लिअर? बरोबर आहे का नाही? हां हां. तर तिथं सगळं एकत्रित येतं. हां, कुठले गुरुकडे बघा, कशाची कमी वाटते का तुम्हाला? हां, हजारो लोक येतात तिथं बसतात. हां, आपण आपलं घरचं 4 लोकांना कसं जेवण वाढायचं आपण विचार करतो. गुरुजीकडे रोजचे 8,000-10,000 लोक रोज जेवायला आहेत. बरोबर आहे का नाही? हां, आश्रममध्ये सगळ्याचे अबंडन्स असतं. हां, तुम्ही कुठले सत्संगाला गेले भरपूर राहतं का नसतं तिथं? असतं. कशाची कमी नाही. कुठल्याही देवळामध्ये जा, कशाची कमी दिसते का तुम्हाला? नाही आहे. हां, तर जिथं मन शांत झालं तिथं जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा विचार करता, सेवा साधना सत्संग, तर तुम्ही सक्सेसफुलच होणार जगामध्ये. साधना सेवा आणि सत्संग हे रेग्युलर करूनही अन्नाचा पण काही तितका आपल्यावर परिणाम होत असतो का? सगळ्याचा परिणाम होतो असं जगामध्ये कोणी काही म्हणलं त्याचाही परिणाम होतो. होतो का नाही? हां, घरामध्ये तुम्ही सगळे छान छान आहात आणि एखाद्याला कोणाला त्रास झाला तर सगळ्यांवर परिणाम होतो. होतो का नाही? यस. तरी जेवणाचा वगैरे जो परिणाम आहे, तुम्ही साधना केल्यावरती ॲटोमॅटिक तुम्ही राजसिक आणि तामसिकमध्ये जात नाही. ॲटोमॅटिक तुमचं जेवण खाण ॲटोमॅटिक बदलून गेलेलं असतं. किती लोकांनी हे एक्सपिरियन्स केलं आहे? बरोबर आहे का नाही आहे? हां, जेव्हा शरीर स्वच्छ होऊन जातं तेव्हाशी त्याच्यामध्ये घाण घालायची इच्छा होत नाही. व्हेरी क्लिअर? हां, आता तुम्ही बघा, मन असं शांत झालं तर कोणी ते घाणेरडं दारू वारू पिईल का? हां, त्याचा वासही कोणी सहन करू शकत नाही. करू शकतं का? नाही आहे. मन शांत करायचा वेगळा प्रकार जर तुम्हाला मिळाला तर तेही करत नाही कोणी. हां, आणि परत जे म्हणतात नॉनव्हेज वगैरे खातात, नॉनव्हेज आपण खाऊ शकत नाही. जो म्हणतो मी नॉनव्हेज खातो त्याला कच्चं खा म्हणावं एक दिवस, किंवा बिना मसाल्याचं द्या खायला. खाईल का? नाही खाऊ शकत.
कारण की डेड बॉडी खाण्याची शक्ती आपल्यामध्ये नाही आहे. हां, डेड बॉडी कोण खातात? त्यांचं त्यांना दातं त्यांची व्यवस्था तशी दिलेली आहे. तुम्हाला आवडत नाही ते, तुम्हाला त्याच्यातला मसाला आवडतो. बरोबर आहे का नाही? हां, तर ते डेड बॉडी कोण? डेड बॉडी आपल्या पोटामध्ये ठेवायची तो मनुष्य योनीमध्ये कोणालाच आवडत नाही. हां, तुम्हाला कुठलं मेलेला प्राणी बघितलं तर खा वाटतो का? नाही खा वाटत. हां, रस्त्यावर मरतो बघ कुत्रा मेलेला, हे मेलेला गाडी खाली येऊन, ते बघून तुला खा वाटलं कधी? हां, नाही. पण जर तोच एक सिंह बघितला किंवा टायगर बघितला, तो खाऊन टाकेल त्याला. बरोबर आहे का नाही? का ते त्याचं अन्न आहे, त्याच्यासाठी देवाने ते तयार केलेलं आहे. तुझ्यासाठी जे तयार केलेलं आहे ते तुला खावं वाटतं. बरोबर आहे का नाही? हां, कोणालाही डेड बॉडी खावं वाटत नाही, नॉनव्हेज कोणालाच खावं वाटत नाही. त्याचे मसाले आवडतात मी मान्य करतो. बरोबर आहे? हां, जर कोणाला आवडत असेल डेड बॉडी तर खाऊन बघ म्हणून. हां, तर ते जेवण खाण सगळं तुम्ही तार्किकरित्या मन शांत ठेवून विचार केला तर तुमचं तुम्हाला कळतं की तुमच्या शरीरासाठी काय छान आहे काय. मन जर अशांत राहिलं, हां, किंवा मनामध्ये काही हेच नाही आहे, कन्फ्युजन हे ते राहिलं, मोबाईलवरती बोलत बोलत काहीतरी तोंडामध्ये घालायचं, ते लोक काय ब्रेड खातात, मॅगी खातात आणि एक दिवस मरून जातात. हां, मैदे का थैला बनते नाही. अच्छी अच्छी चीज लाडू इतके आठवड्यात किती किती व्हरायटीचे तुमच्यासाठी केलेले आहेत घरचे लोक करतात का नाही? हां, मन शांत ठेवलं, सणवार केले की नवीन नवीन गोष्टी आपण खातो. येस, काही लोक म्हणतात आम्ही रोज नाही खात, कधी कधी खातो, कधी कधी चालतं. मनामध्ये वाईट वाटून घेऊ नका. ओके, खा. हां, त्याच्यासाठी एवढं गिल्ट फील करायची गरज नाही आहे. हां, पण तुम्ही कॉमन सेन्सनी विचार करा. व्हेरी क्लिअर? हां, काय चूक आहे बरोबर आहे हे मी सांगणार नाही आहे तुम्हाला. बरोबर आहे? हां, तुम्ही साधना करा, सेवा करा, सत्संग करा. हां, एक दिवस तुम्हाला ज्या दिवशी खायची इच्छा होणार नाही, पण त्याच्यासाठी जे आहे ना साधना सेवा सत्संग सोडायचं नाही. व्हेरी क्लिअर? हां, इथं तुम्ही यायचं नाही असं कधीच म्हणणार नाही आम्ही. हां, गुरुकडे या. ओके, कधी कधी खाता ठीक आहे. ज्या दिवशी तुझंच आवडणार नाही, तुला खायला नको वाटेल, त्या दिवशी ऑटोमॅटिक सुटून जाईल. हां, तर त्याच्यासाठी वाईट वाटायची गरज नाही आहे, किंवा त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी मोठं जगन्न पाप केलं असंही नाही आहे. व्हेरी क्लिअर? हां, पण आपण काय म्हणतो, आपल्याला डॉक्टर कसा पाहिजे? बेस्ट पाहिजे. बरोबर आहे का नाही? हां, तुम्ही मला काय विचारलं? शरीरासाठी बेस्ट काय ते मी सांगितलं. व्हेरी क्लिअर? हां, तर सगळ्यात चांगले गोष्टी आपल्या शरीराला आणि मनाला पाहिजे. घरी काही जेवण सुरू असेल हे असेल तर एकदम एका दिवसात भांडून सगळं बदलणार आहे का? नाही बदलणार. पण त्याच्यासाठी काय तुम्ही गुरु सोडणार आहे का? हां, तुमचं तुम्ही सुदर्शन क्रिया करत राहा, तुमचं तुम्ही प्राणायाम आणि ध्यान करत राहा. व्हेरी क्लिअर? हां, आणि लोक जे भेटले त्यांची सेवा करत चला. बरोबर आहे का नाही? हां, ही सेवा करत चला, लोकांना मदत करत चला. काय खाता काय नाही ते ॲटोमॅटिक बदलून जाईल. व्हेरी क्लिअर? ज्या दिवशी बदलणारे ते बदलत राहील. क्लिअर? हां, कारण की गुरुजीचं प्रेम तुमच्यावर आहे. हां, सगळे पिल्लू आईचं बोलणं ऐकतात का? नाही ऐकत. त्याच्या मनाने तो थोडं इकडं तिकडं बदमाशी करतो. ते केलं म्हणजे काय आईचं प्रेम कमी होणार आहे का? नाही. हां, तर गुरु आणि देव नेहमी तुझ्यावर प्रेमच करत. व्हेरी क्लिअर? हां, तर तुझं मन मोठं जसं होत जाईल, पहिले कसं वाटेल ही माझी फॅमिली आहे, माझे घरचे लोक आहेत, मग होत होत काय होतं?
बाकीचं पण जग माझंच घर माझेच लोक आपलंच वाटायला लागतं. इज इट व्हेरी क्लिअर? तेव्हा तुम्ही अजून मोठे झाल्यास ठीक आहे, तर त्याच्यासाठी वाईट वाटायची गरज नाही आहे. तुम्ही गुरुचे भक्त आहेत आणि राहणार. जय गुरु. सेम ॲप्लिकेबल टू तंबाखू विसरी अल्कोहोल. हां, हे सोडणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? कारण की हे सगळं आपण कशासाठी करतो? मन शांत करायला. बरोबर आहे ना? हां, तुम्ही संकल्प घेऊन टाका. कारण की ह्याच्याने काय व्हायला लागले, कॅन्सर होतो, लिव्हर खराब होते, असले सगळे गोष्टी जे होतात आपल्या शरीरामध्ये जे घाण होते ते आपल्याला थोडीशे हे करून त्याला बंद करायचं. व्हेरी क्लिअर? हां, तुम्ही काय करा, संकल्प घ्या हां की पुढचे 8 दिवस 15 दिवस मी नाही खाणार. 40 दिवसाचा संकल्प घ्या. जसं आपण वसा घेतो बघ, हां वारीला जातात तेव्हा तुम्ही करता का असली गोष्टी? नाही करत ना. दारू पिता का तेव्हा? हां, सगळे वारकरी जातो आपण 20 दिवस 25 दिवस जातात तेव्हा कोणी करतं का असलं? नाही. तसं छोटा छोटा संकल्प त्याला मोठा करा. आणि अजून तुम्हाला गरज वाटत असेल तर आमचे सगळे व्हॉलेंटियर्स आणि टीचर्स तुमच्या बरोबर आहेत. तुम्हाला सोडायची खरंच मधून जर इच्छा होत असेल की हो मला हे सोडायचं आहे, हां मी त्याच्या आहारी जातो आहे, मला त्याच्यातून बाहेर निघायचं, तुझ्या मनामध्ये इच्छा असेल तर तू नक्की आमचे टीचर्स आणि हे तुला बाहेर काढतील. डन? फक्त मनातून तुझ्या इच्छा यायला पाहिजे की हे मला सोडायचं आहे. ठीक आहे. येस. गुरुदेवांच्या सान्निध्यात आल्यापासून खूप आत्मिक समाधान झाले, गुरुकृपा बरसते, पण कोणत्याही गोष्टीची भीती वाटते, त्यासाठी काय करावं? ती भीती सोडणंच गुरुकडे येण्यासारखं आहे. कशाची भीती? जेव्हा गुरु तुझ्या बरोबर आहे तर. गुरु माझ्या जीवनामध्ये आहे, नाथ आहे माझा, माझा गुरु आहे, हां त्याच्यावर सोडून तर बघ. हां, सगळे चिंता टेन्शन त्याच्याकडे सोडून झोपायचं. व्हेरी क्लिअर? हां, तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये येऊ शकता सगळे चिंता भीती घेऊन, पण सगळे गुरुला देऊन टाकायचं. भीती चिंता टेन्शन सगळं गुरुचं. हां, शिवाजी महाराजांचं तसंच होतं ना, गुरुजींनी सांगितलेलं हां की त्यांनाही टेन्शन आलं होतं की एवढे 4 लाख सैन्य, त्यांना जेवण कुठून देऊ, हे कुठून देऊ. मग तेव्हा महाराज म्हटले हे राज्य माझं आहे. ठीक आहे म्हटलं, हे राज्य तुमचं ना, त्याच्या पुढे काय? मग 2-3 दिवस बसले, मग 3 दिवसानंतर त्यांनी म्हटलं आता हे तुझं राज्य नाही आहे, माझं आहे ना, तू सेवक म्हणून सांभाळ. मग असं म्हणतात की त्यांच्यामध्ये एवढी शक्ती आली की आता टेन्शन सगळं कोणाचं? गुरुचं. आता मला काय करायचं आहे? निघायचं आहे तलवार घेऊन. माझं काम मी करणार. हां, म्हणून कृष्ण पण काय म्हणलंय, कर्म कर फल की चिंता मत कर. बरोबर आहे का नाही? हां, आता बघायचं काय एक एक्झाम्पल. हां, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही गुरुवर सोडता सगळे कामं सुरळीत होतात. कारण की कसं आहे, वरतून सगळे देव तुम्हाला तथास्तु म्हणतात आहे आणि तुझ्यामधली भीती काय म्हणते, माझं काम होते का नाही, होते का नाही, होते का नाही, बहुतेक होणारच नाही, आणि वरतून देव तथास्तु देतो. तू साधना केली आहे ना, आणि तू काय मागतोयस, माझं काम होत नाही, माझं हे नाही, तथास्तु जेव्हा तुला मिळायला लागलाय मग तुला मागायचं काय? भीती कशासाठी? सगळी भीती टेन्शन सोड आणि तुला काय पाहिजे तेवढं गुरुला मागून घे. बस. डन? येस. गुरु म्हटलं काय? हां सांगितलं ना, गुरु
म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जो घेऊन जातो, मनातला अंधार जो नाहीसा करतो, गुरुमंडल म्हणजे कसं, जसं देवळामध्ये तुम्ही जाता सगळ्यांना दर्शन मिळतं का? मिळतं का? मिळू शकतं. हां, पण काय होतं, लोकांचं देवाच्या मूर्तीकडे लक्षच जात नाही. जुन्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल बाजूच्या साईडला सगळे नंगे पुंगे सगळे असे मूर्त्या राहतात, वेडे बाकडे नंगे पुंगे सगळे मूर्त्या बाहेरच्या भिंतीवरती, त्याच्यामधल्या भिंतीवरती हे आणि त्याच्या बाहेर भिकारी, त्याच्या बाहेर अजून ते दुकान विकणारा वगैरे, ह्याला म्हणतो मंडल. मग आता तुम्ही बाहेर भांडत बसा किंवा ते बाहेरच्या मूर्तीमध्ये अडकून पडा की जे हे चांगलं आहे ते चांगलं आहे तिकडं चांगलं आहे हे चांगलं आहे आणि सगळं पार केल्यावरतीच तुम्ही गर्भगृहामध्ये पोहोचता, बरोबर आहे का नाही? हां, त्याच्यामध्ये गर्भगृहामध्ये जायच्या आधी तुम्हाला तिथं भरपूर चांगले लोक दिसतात, तुमचं लक्ष तिकडं गेलं तरी देवाकडून एक मिनटं तिथून पुढून सरकवून टाकतात. मग असं वाटतं अरे देवाचं मी दर्शन घेतलं का नाही, होतं का नाही असं? हां, ह्याला म्हणतो मंडल. कसं, डोळे भरून गुरुला बघणे, डोळे बघून देवाला बघणे हे पुण्यवंताचं काम, बरोबर आहे? म्हणून काय म्हणतात, चार अच्छे चार कच्चे चार लुच्छे, हे सब गुरु के मंडल में रहते हैं. पण त्याच्यामध्ये काय, चार लुच्छ्याला बघून जर तुम्ही गुरुला सोडून निघून गेले हां, किंवा चार कच्चे अर्धवट लोक पण राहतात तिथं ज्यांना पूर्ण ज्ञान कळालेलंच नाही आहे, त्यांना बघून तुम्हाला वाटलं की त्याला बघून अरे ह्यांनी असे तर गुरु कसे असतील, गेला बाहेर आऊट. त्याच्यानंतर चार अच्छे भरपूर सुंदर दिसणारे भरपूर छान बोलणारे असले लोकांकडे तुमचं लक्ष तुम्ही तिथं अडकले तरी गुरु. हां, ती गोष्ट आहे ना की एक राहतो डोंगरावरती गुरु बसलेले असतात आणि डोंगराच्या खालती एक बसलेला राहतो डोंगी बाबा आणि डोंगरावरती ओरिजिनल महाराज बसलेले असतात, खालती जे कोणी येतात ते सगळ्यांना तो म्हणत राहतात अरे वरती बसलेला येणार आहे त्याला काही येत नाही मूर्ख आहे त्याच्याकडे काय जातो इकडे ये इथंच मी तुला सगळं देतो त्याच्यापेक्षा चांगलं देतो मी आशीर्वाद देतो बघ तुझं झालं इतकं 100 लोकांचं चांगलं झालं तुझंही होईल पर जाऊ नको येणार तेवढं चढून कुठं जातो आणि ते मूर्ख बाबा खालती गर्दी लागलेली जाते पण वरती भरपूर कमी लोक जात असतात जे जुने शिष्य आहेत जे ज्यांना ज्ञान आहे ते वरती जात असतात गुरुकडे मग ते वरती गुरुला विचारतात की एकाला प्रश्न पडतो गुरु तुझ्याकडे आम्ही तर आलो पण हजारो लोक तिथून वंचित आहे खालच्या खालती चाललेले आहेत तिकडं का असं का मीच बसवलं त्याला म्हणे ही परीक्षा आहे हां तर हे गुरुमंडल ही परीक्षा असते प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरुमंडल येतो आणि गुरुच्या जवळ जाण्यासाठी हे मंडलाला क्रॉस करायचं राहतं आणि तो जो क्रॉस करतो तो गुरुच्या जवळ पोहोचतो ठीक आहे डन तो आप अभी गुरु के साथ हो डन हां मधून मानून घ्या की त्यांना आणि तू एक झालेला हां हे जे आहे हजारो वर्षाच्या पुण्याही नंतर गुरु तुला माझा मी तू एक आहे असं म्हणतो नाहीतर काय बाहेरच्याच गोष्टी तुला इथं येऊ देत नाही
कळलं का? ती परीक्षा तू पास केलेली आहेस, म्हणून तुला सोहम मिळालेले, तू आणि गुरु एक झालेला आहे. व्हेरी क्लिअर. हां, इथून पडण्यासाठी मंडळ राहतं इथंही, इथूही पडू शकतो तू खालती. व्हेरी क्लिअर. हां, तर गुरु आणि तू एक झालेला आहे. सोहम ऐकणे तेही जगाच्या राजाकडून. सोहम म्हणजे का? तू आणि मी एक आहे. हां, आणि ते एवढं सोपं नाही. कारण की मी दरवेळेला अजून एक गोष्ट सांगतो, किती लोक आपल्या आश्रमला आलेले आहेत, तिथले बेंगलोर आश्रमला आलेले नाही आले ना, जितके लोक आले त्यांना विचारून बघा. बाजूच्या गावचे लोक अजून मध्ये पोहोचलेले नाही आहेत. जे पुण्यवंत आहे, हजारो किलोमीटर लांब राहूनही गुरु इथं दर्शन देतो. व्हेरी क्लिअर. आणि त्यांच्या पुढे गुरु दिसूनही त्यांना दर्शन नाही येते. तर आम्ही भाग्यवंत, इथं बसलेलं प्रत्येक जण भाग्यवंत आहे. भरपूर जन्माची पुण्याही घेतल्यावरतीच गुरु भेटतो. बरोबर आहे. हां, नाहीतर पायथ्याशी बसलेले गुरु इकडं तिकडं पळून टाकतात. जय गुरुदेव. हां, सगळेजण डोळे बंद करा. तर किती लोकांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केलेला आहे? ओके, इथं असे किती जण आहेत ज्यांनी सुदर्शन क्रिया नाही शिकले अजूनपर्यंत? ओके, कोर्स नाही केलेला. ओके, हां, तुम्ही पण सगळे करून घ्या. ओके, हां, इथं आलात म्हणजे तुमची पुण्य पूर्ण झालेलीच आहे. हां, तुमच्या आजूबाजूला टीचर्सना भेटून घ्या, तुम्ही ज्यांच्याबरोबर आलं त्यांना विचारून घ्या आणि पुढचा कोर्स जरूर करा. येस, ओके. तर आपण 5 मिनिट ध्यान करायचं. ओके ओके, हातशी करून टाकायचं. सगळे चिंता टेन्शन गुरुच्या चरणी समर्पण करून टाका. श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा. सगळे चिंता टेन्शन इच्छा सगळे गुरुच्या चरणी समर्पित करून टाका. रिलॅक्स. आता श्वास घ्या आणि 3 वेळेला आपण ओम म्हणणार आहे. सगळे चिंता इच्छा राग द्वेष हे सगळं उचलून देवाच्या चरणी गुरुच्या चरणी देऊन टाका. हीच गुरुदक्षिणा. तुझ्या मनातलं दुःख चिंता सगळं देऊन टाका गुरुला. रिकामे होऊन जा.
समर्पयामि श्री गुरु चरण कमले गुरु नमः। हे शरीर देवाने दिलेलं आहे, शरीरासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी देव देत आहे, मग मी का चिंता करू? सगळं देवाच्या चरणी, गुरुच्या चरणी समर्पण। सगळे आवाज आहे का? आपल्या श्वासावर लक्ष द्या। शरीरामध्ये श्वास येत आहे आणि बाहेर जात आहे। देवाने दिलेली ही हवा, हा श्वास, झाडाने दिलेलं ऑक्सिजन, रोज मला 10,000 लिटर हवा लागते। 21,000 वेळेला छातीवरून हवा घेतो आणि शरीराची सफाई करत हवा बाहेर जात आहे। रोज 10,000 लिटर। त्या झाडांना धन्यवाद, त्या देवाला धन्यवाद। श्वास मध्ये येत आहे आणि शरीरातली घाण बाहेर जात आहे। ही सफाई निरंतर सुरू आहे। नाकातून छातीमध्ये हवा आणि छातीतून पूर्ण शरीरामध्ये, पूर्ण शरीरात काढून आहे। मध्ये येणारी श्वास आमच्या शरीराला ऊर्जा देत आहे, शक्ती प्रदान करत आहे आणि बाहेर जाणारा श्वास विश्राम। बाहेर जाणाऱ्या श्वासाला लांब करा, श्वास घ्या आणि बाहेर जाणारा श्वास लांब पर्यंत उडा। त्याला सगळ्यांसाठी आपण धन्यभागी होऊया। हे शरीर मिळालं, धन्यवाद। हवेसाठी धन्यवाद। माझं शरीर तो देवच चालवत आहे। हृदयाचे ठोके त्याच्यासाठी धन्यवाद। शरीरामध्ये डायजेशन होतं त्याच्यासाठी धन्यवाद। मला ऐकू येतं त्याच्यासाठी धन्यवाद। डोळ्याला धन्यवाद, नाकाचं श्वासोश्वासासाठी धन्यवाद। सुगंध दुर्गंध घेऊ शकतो त्यासाठी धन्यवाद। झाडांना धन्यवाद, हवेला धन्यवाद,
पूर्ण पृथ्वीला धन्यवाद, देवाने किती सुंदर माझ्यासाठी बनवलेलं जग आहे त्याच्यासाठी धन्यवाद, हजारो प्रकारचे फळ फुलं सगळ्यासाठी धन्यवाद, पावसाच्या रूपामध्ये येऊन देव तर माझाच अभिषेक करत आहे, सूर्य आणि चंद्र घेऊन माझी आरती करतोय, धन्यवाद, तोच माझी पूजा करत आहे, पूर्ण जगाच माझ्यावर प्रेम आहे, हवेमध्ये प्रेम, पाण्यामध्ये प्रेम, ढगामध्ये प्रेम आहे, तेवढ्या लांबून चंद्र आणि सूर्य पण प्रेम करत आहे, पृथ्वी तर प्रेमळ आहेच, जग पूर्ण प्रेमाने भरलेलं आहे, देवाने पूर्ण प्रेम भरलेलं आहे याच्या कारण, झाड आपल्याला सावली फळ फुलं देऊन प्रेम व्यक्त करतात, पक्षी तुमच्यासाठी गाणं म्हणतात, ढग अभिषेक करत आहे, नद्या तुमच्यासाठी वाहत आहे, समुद्र पण तुमच्यासाठी, त्या सुंदर जगामध्ये नारायणाने नराला पाठवलं, मनुष्य योनी तुला दिली, सर्वोच्च सर्वोच्च योनीमध्ये जन्म घेतलास, सगळे तुझा आदर करतात, सगळं जग तुझ्यासाठी बनलेलं आहे, झाड बाकी सगळे प्राणी सांभाळ करणं हे देवाने तुला जिम्मेदारी दिली, तू मनुष्य आहेस, तुझ्या सेवेमध्ये पूर्ण जग आहे, त्या जवळचे माणसांवरती धन्यवाद घेऊन जा, आई बाबा भेटले, भाऊ बहीण मित्र सगळ्यांसाठी धन्यवाद, देवाने हे सगळे तुझ्यासाठी बनवले, मामा आत्या काका काकू सगळे परत मित्र बिझनेस पार्टनर तुमच्याकडे काम करणारे गडी तुमचे बॉस हे सगळे एक देवाने खेळ मांडलेला आहे, इतर रडायसाठी आपण आलेलो नाही, हसत मुखाने खेळा, आपण प्रार्थना करू देवाकडे हे सगळे सुखी जगते, सगळे जीव जंतू सगळे लोक त्याच्यातले सगळे लोक पाताल लोक आकाश लोक स्वर्ग सगळे सुखी जगते, लोका समजता सुखिनो भवन्ति लोका समस्ता सुखिनो भवन्ति लोका समस्ता सुखिनो भवन्ति ॐ
शांती सुशांतिर् भवतु। ओम तत्सत् ब्रह्माय नमस्तु। सर्वं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। साधारण श्वास घ्या आणि सोडा। अजून एक साधारण श्वास घ्या आणि सोडा। हळूवारपणे आपण आपले डोळे उघडू शकतो। आपल्याला
आभार मानते. खर तर काही सत्कार राहिलेले आहेत. आमचे जे सर्व गुरुवर्य आहेत त्यांचे सत्कार होतील. प्रथमतः शेरवा सर यांचा सत्कार,